अहमदनगर खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. शेतकरी सुनील नगरे याने खाजगी सावकाराकडून 2,50,000 रुपयांचे कर्ज घेतले होते. त्या बदल्यात त्याने त्याची जमीन सावकाराला लिहून दिली होती. त्या बदल्यात त्याने व्याजासह 7 लाख रुपये व्याज असं परत केले आहे. या प्रकरणात शेतकरी सुनील नगरे यांनी सहाय्यक निबंधक सहकार पाणेर यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर सहाय्यक निबंधक यांनी सावकाराच्या घरावर रेड मारली. त्यानंतरही कारवाई झाली नाही. उलट सावकार आणि निबंधक कार्यालयाकडून धमक्या जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकरणात पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेलो असता पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याने शेवटी कंटाळून शेतकरी सुनील नगरे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करूनही न्याय मिळत नसल्याने त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मी श्री सुनील शंकर नगरे, मुक्काम पोस्ट मसने, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. मी कविता दत्तू चंदन यांना व्याजापोटी सावकारकीपोटी माझी क्षेत्र लिहून दिलेलं होतं. तसं मला त्यांनी नोटरी करून दिलेली होती. पण मी पैसे दिलेले सुद्धा त्यांना नोटरी मी स्टॅम्प पेपर माझ्याकडे आहे, माझ्याकडे प्रूफ आहेत. मी त्यांचे सर्व याजासहित पैसे दिलेले आहेत. 2.5 लाख रुपये घेतले होते. 7.5 लाख रुपये व्याज देऊनही आज अंजाबापू सीताराम येणारे म्हणतो मला 60 लाख रुपये पाहिजेत. ह्या तिघातच मिळणार राहिला. बरं, मग निबंधक काय म्हणतो? निबंधक 5 लाख रुपयांची मागणी केली. त्यांचा अंजाबापू सीताराम येणारे हा नातेवाईक निघाला आमच्या मसण्यातला. रेड टाकेपर्यंत गणेश आवटी साहेब हे माझ्याकडून होते. आणि त्याच्यानंतर त्यांनी जशी रेड टाकली तसं ते सावकार अंकून झाले. आणि मला म्हणले माझी सेटलमेंट करून देतो म्हणले तुला, आणि मला 5 लाख रुपये दे. तुम्हाला कोणी मारण्या धमकी दिली? मारण्याची धमकी अंजाबापू सीताराम येणारे आणि कविता दत्तू चंदन आणि गणेश आवटी साहेब तिघांनी, गणेश आवटी साहेबांनी सुपा मसने फाटा इथे येऊन मला बोलून हॉटेलमध्ये दमबाजी केली. तुझ्या का बघतो, तुला माझालाय अर्ज करायचा असं तसं भरपूर धमकी दिली साहेब. पोलीस काय म्हणले? पोलीस म्हणले की मी 3 महिन्यापूर्वी पोलीस सुपा पोलीस स्टेशनला नवरा बायको आम्ही गेलतो की माझा अर्ज घ्या, माझा तक्रारी अर्ज घ्या, माझ्या लोक घरी येत आहेत सावकारकीचे. पोलीस काय म्हणले? पोलीस म्हणले तुम्हाला अजून त्यांनी काहीच केलं नाही, आम्ही तुमचं घेऊ शकत नाही, तुम्ही तिकडं सहाय्यक निबंधक जा. सहाय्यक निबंधक तर फुटला, मग मी काय करायचं? शेतकऱ्यांनी मरायचं. त्यांच्या आजीबा सावकारकी गुन्हा दाखल व्हाय ना साहेब, त्याच्यापेक्षा मी मेलेलं बरं. आणि अंजाबापू सीताराम येणार या माधुरच्योत माणूस याचा सोकलेला कविता दत्तू चंदन. DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा.